जिले के सभी अस्पतालों में कोविड-19 रोगियों को सरकारी और निजी दोनों अस्पतालों में से किसी में भी भर्ती होना हो तो अब केंद्रीय नियंत्रण कक्ष CCR के माध्यम से किया जाएगा, जो 24/7 कार्य करेगा और आवश्यक दवाओं और ऑक्सीजन की आपूर्ति के समन्वय में भी मदद करेगा। ऐसी जानकारी मनपा आयुक्त राधाकृष्ण बी ने दी। इस दौरान उन्होंने बताया कि CCR के माध्यम से कोरोना मरीज की पूरी जानकारी हासिल हो सकेगी। सेकेंड वेव आपल्या नागपूर शहरामध्ये चालू आहे जे कोरोनाचं आहे, त्यामध्ये आपल्याला सगळ्या ठिकाणीवरून पेशंट्स यायला लागले। आता सिटीमध्ये रुरल एरियामधून आणखी काही लोक आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा आपल्या शहरामध्ये उपचार घ्यायला येत आहेत। यांच्या सगळ्यांसाठी एकत्रित सुविधा व्हावी म्हणून आता एक कंट्रोल सेंटर रूम, ॲक्च्युली CCR आपण म्हणतो होते, त्याला आपण सुरू केलेली आहे। या ठिकाणी त्या कंट्रोल सेंटरद्वारे यापुढे प्रत्येक शासकीय किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलचा बेड्स अलोकेशन होणार आहे, त्याचा नंबर या स्क्रीनमध्ये तुम्हाला देण्यात आलेले। त्या कंट्रोल रूम 24 तास चालू राहणार आहे। त्या ठिकाणी 24 तासामध्ये प्रत्येक पेशंटचा जे डिटेल्स RT-PCR रिपोर्ट असो किंवा HRCT रिपोर्ट असो ते घेण्याच्या सुविधासाठी व्हॉट्सअप नंबरसुद्धा आपण त्या या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेले। त्याचं बघून तिथे बसलेले जे डॉक्टर्स त्याचा ट्रेज करून त्या पेशंटला जिथे योग्य उपचार कुठे होऊ शकतो त्याचा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणच्या जवळच्या ठिकाणी किंवा जिथे उपलब्ध आहे तिथे उपलब्धतेप्रमाणे त्यांना अवघ्या 30 मिनिटाच्या आत त्यांना बेड उपलब्ध करून देण्याचं काम करणार आहेत। त्याच्यामुळे कोणी कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटलला सरळ डायरेक्टली जाणे वॉकिंग करण्याचा टाळावी आणि आपला कंट्रोल रूम नंबरचा वापरून आपण तुमच्या बेड अलोकेशनचा प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत करावी।